स्मरण आंदोलनानंतर आम्ही 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी सामूहिक आत्मदहन करण्यासाठी आत्मबलिदान करण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितलेली आहे. शासनाने जर आम्हाला नोकरी देत नसेल तर आम्हाला आत्मबलिदान करण्याची परवानगी द्यावी अशी आम्ही आपणाद्वारे या ठिकाणी शासनाला विनंती करत आहोत. लवकरात लवकर निर्णय घेऊन जर आम्हाला आत्मबलिदान करू देत नसेल तर सरकारने प्राध्यापक भरती चालू केली पाहिजे. अन्यथा 9 ऑगस्टला आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की आत्मबलिदान करायचं. जर आम्हाला रोजगार मिळत नसेल, पोट पाणी भरू शकत नसेल, लेकरबाळांना उच्च शिक्षण देऊ शकत नसेल तर आमच्या शिक्षणाचा फायदा काय? शासनाने आमच्या या आंदोलनाची दखल न घेता जे आमचं निवेदन आहे ते कचऱ्यात फेकून दिलेलं आहे. तर आम्ही सुद्धा या शासनाला जागेवर आणण्यासाठी स्वतःचे आत्मबलिदान करण्याची तयारी ठेवलेली आहेत. एक्सेक PhD धारक कृती समितीच्या वतीने औरंगाबाद येथील उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर जोरदारपणे निदर्शने करण्यात आली. यामध्ये प्रामुख्यानं सर्व स्तरातून मागणी करण्यात येते की प्राध्यापक भरती झालीच पाहिजे. मंत्री महोदय वारंवार आश्वासन देऊन प्राध्यापक भरती होत नसल्यामुळे आज आमचा उच्च शिक्षित वर्ग जो युवक आहे तो आज भरकटतोय. त्यांना नोकरी मिळावी यासाठी तो रात्रंदिवस परेशान आहे. परंतु अशा परिस्थितीत नोकर भरती बंद असल्यामुळे आणि प्राध्यापक भरती होत नसल्यामुळे ही सगळी युवक आज वंचित राहिलेली. त्याच्यामुळे एकच प्रामुख्याची मागणी म्हणजे मूळ मागणी म्हणजे प्राध्यापक भरती लवकरात लवकर व्हावी, स्वर्ग निहाय ही भरती झाली पाहिजे. या मागणीसाठी नेटसेट PhD कृती समितीने जे आंदोलन केलंय, मी अमोल दांडगे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस औरंगाबादच्या वतीने या कृती समितीला पाठिंबा जाहीर करून आदरणीय मंत्री महोदयांना विनंती करू इच्छितो की आपण तात्काळ प्राध्यापक भरतीचा निर्णय घ्यावा. अन्यथा सत्तेत असून देखील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सुद्धा यांच्यासोबत आक्रमकपणे भूमिका मांडेल. सबस्क्राइब कीजिए हमारे चॅनल को.